बाई बाई मनमोहराचा कसा पिसारा फुलला हे प्रसिद्ध मराठी गीत म्हणत आगोबाई टी व्हीचे चॅनल्स बदलत होत्या आपली आई कधी नव्हे ते टी व्ही चॅनल्स का पाहू लागली हे मध्ये आणि हेमाला कळेना काय आई आज काय विशेष हेमाने हसत हसत विचारलं कधी नाही तेवढ्या आस्थेने ते एवढं टी व्ही चॅनल कधीपासून पाहतेस कारण आम्ही टी व्ही पाहायला लागले की तुझं डोकं फिरतं तेव्हा माझ्या वाढत्या वजनावर तेव्हा आगोबाई म्हणाल्या की माझ्या वाढत्या वजनावर सासूबाईंची वाईट नजर असते चैत्र गौरी दिवशी त्यांनी सर्व बायकांसमोर माझ्या वाढत्या वजनाचा उल्लेख उखाण्यातून केला आणि मला टोमणे मारले हे मला सहन झालेलं नाही आणि याचा बदला मी जरूर घेणार आहे परंतु त्याचा टी व्ही बघण्याशी काय संबंध तुम्हाला कळेच लवकर ते मग आता टी व्ही बघून आणखी जाड होणार नाही का मध्याच्या या प्रश्नावर अगोबाई म्हणाल्या टी व्हीचा उपयोग करून घ्यायला देखील अक्कल लागते म्हणजे अरे टी व्हीवर रामदेव बाबांची योगासनं चालतात मलाही योगासनं करून सडपातळ व्हायचं व्हायचंय अगोबईने सडपातळ आहे ठरवलं असं कळतात हनुमंतरावांनी आकाशाकडे पाहून परमशांत नजरेने परमेश्वराला नमस्कार केला कॉलनीतही याची भरपूर चेष्टा झाली जळके काक जळके काकुना तर अगोबईंची टर उडवायला हा एक नवाच मुद्दा सापडला पण काहीही करून सडपातळ व्हायचंच असं आगोबाईंनी ठरवलं होतं याचबरोबर एका दगडात दोन पक्षी मारायचं त्यांनी ठरवलं होतं त्या रोज सकाळी उठून टी व्हीसमोर समोर बसू लागल्या प्राणायामाच्या वेळी एका नागपुडीतून श्वास जोरास सोडताना एखादी म्हैस हंबारल्यासारखा आवाज येत होता त्याच काळामध्ये आगोबाईंचे सासू सासरे घरातच मुक्कामाला होते त्याच काळात आगोबाईंचे सासू सासरे हे घरात मुक्कामाला होते आणि ते घरात मुक्कामाला असतानाच आपली योगासनाची आवड त्यांच्यापर्यंत पोचवावी या उद्देशानं आगोबाई रोज काहीतरी नवनवीन युक्त्या काढत असत त्यातील एक युक्ती म्हणजे प्राणायाम करताना आणि श्वास घेताना सोडताना म्हशीच्या हंबरल्यासारखा आवाज मुद्दामून करणं हा एक होय आगोबाईंनी योगासनाकडे जरा जास्तच लक्ष द्यायला सुरुवात केली होती त्या सकाळी लवकर उठून योगासनं करत असल्यामुळे घरातली सगळी कामं अर्थातच सासूबाईंना पडू लागली हे आणखीन एक प्लॅनिंग होतं त्याच्यामध्ये गवळ्याकडून दूध घेण्यापासून सकाळची झाडलोट अंगणातील झाडांना पाणी आगोबाईला दूध देणं शिवाय मध देणं इतरांना चहा सर्वांसाठी गरम पाणी ठेवणं नंतर नाश्ता ही सगळी कामं बिचाऱ्या आगोबाईंच्या म्हाताऱ्या सासूला पडू लागली नंतर दोरीवरच्या उड्या हा व्यायाम प्रकारे आगोबाईंनी घरात सुरू केला ते पाहून हनुमंतराव कळवळून म्हणाले आगोबाई तुमच्यासारख्या वजनदार व्यक्तीनं असं दोरीवरच्या उड्या करून थोडं फरशांची काळजी घ्या फरशा फुटल्या तर काय करतं पुढे पुढे तर घरात एकही काम न करता आग्गोबाईंनी स्वतःला योगासनासाठी जणू वाहून घेतलं हेमा कामवालीला कामंवालीला देखील महिनाभर पगारी सुट्टी दिली दरम्यान घराच्या वाढत्या कामानं आग्गोबाईची सासू एक दिवस आजारी पडून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली चार चौघासमोर आपल्याला उखाण्यातून हिणवणाऱ्या सासूबाईंना अगोवैनी अशा प्रकारे धडा शिकवलेला पाहून हनुमंतरावांनी डोळे मिटून मनातल्या मनात देवी मातेला हात जोडले आणि मुकाटपणे खलिमान घालून सतरंजा द्यायला सुरुवात केली नमस्कार